भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या विजयाचे शिल्पकार चंद्रकांत दादा पाटील आहे दादा पाटील भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच सर्वात मोठं यश ज्याचं स्वप्न तुमच्या पिढीनं गेले तीस वर्ष पाहिलं होतं ते यश अखेर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात मिळताना दिसतंय आपली पहिली प्रतिक्रिया खूप मनापासून आनंद होतोय केंद्रामध्ये नरेंद्र मोदींनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्याच्या सुखासाठी आणि सुरक्षेसाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद लोकांनी दिला आणि ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये एक सदस्य येत नव्हता त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासारख्या जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ आम्ही सत्तेच्या जवळजवळ पोचलेलो सांगली जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये कमळावरचे ब्रँडेड पंचवीस सदस्य निवडून आले तीसला सत्ता येते चार सदावंचे मिळाले की एकोणतीस होतात खूप आनंद होत आहे त्याच वेळेला सोलापूरमध्ये आपल्याला यश आहे सोलापूर मध्ये यश मिळावा अशाकरता भारतीय जनता पक्ष गेले अनेक वर्ष जंग जंग पछाडत होतं परंतु तिकडे सुशीलकुमार शिंदे यांचं वर्चस्व इतके वर्ष कायम होतं पुलोराचा एक अपवाद वगळता आत्तापर्यंत सोलापूरवर कधीही कमळ फुललेलं नव्हतं एकदा तुमचे आमदार आणि खासदार निवडून आले होते परंतु यावेळी मात्र अगदी पंचायती पासून पार्लमेंट पर्यंत सर्वत्र कमल दिसत आहे सोलापूर महानगरपालिकेतल्या या विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया सोलापूर महानगरपालिकेमध्ये चांगल्या सा, संख्येने नगरसेवक नेहमीच निवडून आले परंतु सत्तेपर्यंत आम्ही पोचलो हो नव्हतो परंतु प्रामुख्याने विजय मालक देशमुख आणि सुभाष बापू देशमुख हे दोघे ज्या प्रकारे सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा यासाठी वेळ देत आहेत त्याच्यातून हे निकाल लागणं अपेक्षितच होतं आणि त्यामुळे हे खरंच आहे की जरी चांगल्या संख्येने नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेत येत होते तरी महापौर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचं होईल आणि हे यश जे मिळते त्याचा प्रचंड आनंद आम्हाला होतोय निवडणुकांपूर्वी जे बी जे पी शिवसेना युती झाली नाही ती जर झाली असती तर महाराष्ट्रामध्ये निवडणूकच शिल्लक राहिली नसते बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर शिवसेना भाजप युती झाली असती तर विरोधकांसमोर ती फार मोठी डोकेदुखी ठरली असती आपण पुण्या मुंबई ठाण्याकडे येऊया ठाण्यामध्ये आपल्या पक्षाला अपेक्षित असं यश मिळताना दिसत नाही आहे त्याची जबाबदारी आपण कोणावर टाकाल जसं पश्चिम महाराष्ट्राच्या यशाचा चेहरा आपल्या डोक्यावर आहे यशाचा शिरपेत आपल्या डोक्यावर आहे तसंच ठाण्यामधल्या अपयशाची जबाबदारी कोणाची नाही ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये अपयश कोणाचं ह्यापेक्षा सुद्धा ठाण्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय आनंदराव आनंद आन्न्द दिघेंपासून शिवसेनेचे जे काम आहे त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदेने सुद्धा ते काम चालू ठेवलं आहे त्याचे त्यांना रिझल्ट मिळालेले आहेत आणि मनाने असे तीन चार होतो आम्ही तिथून खूप पुढे मजल मारता आम्ही चाललेलो आहे विधानसभेमध्ये आमचा संजय केळकर सारखा आमदार झाला ठाण्यामध्ये शिव बी जे पीचा ब्रँडेड आमदार कार्यकर्ता कमळावरचं हे होणं अवघड होतं पण आम्ही आणला निवडून मला असं वाटतं की त्यामुळे खूप रुजलेलं काम शिवसेनेचं आहे त्याच्यातून बी जे पी पुढे नेणं हे सोपं नाही आहे आणि तरीसुद्धा खूप चांगली बदल आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी मारली आहे चंद्रकांत दारा सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीवर आहे ते म्हणजे आपण एक्क्याऐंशीवर आणि शिवसेना चौऱ्याऐंशीवर अतुल शाह यांच्या जागेचा निकाल अजून लागलेला नाही दोघांमध्ये फक्त दोन ते तीन जागांचा मुंबईत फरक महापौर बनवण्याकरता एकशे चौदा जागा परंतु एम आय एम आणि इतर पक्ष जर आप अनुपस्थित राहिले तर तो जादूई आकडा नव्वदपर्यंत पर्यंत खाली येतो अशा वेळेला नव्वदपर्यंत पर्यंत पोचण्याकरता आपण मनसेशी स्वतःहून संपर्क साधणार का कारण अपक्षांशी आम्ही संपर्क साधायचा सा सुरुवात केलेली आहे असं आशिष शेलार यांनी काही मिनटांपूर्वी सांगितलं तसंच आपण मनसेचीही साथ मागणार का कारण काही कौटुंबिक सूत्रांनुसार शिवसेना तशा प्रकारचा संपर्क ऑलरेडी मनसेशी करून चुकली आहे मला असं वाटत की निवडणुकीपूर्वी जे झालं ते झालं आता याच्या नंतर अशा प्रकारच्या जोडतोडी करत शिवसेनेने बसू नये आणि भारतीय जनता पार्टीने बसू नये याच्यात काही मजा नाही आपल्याला राज्यात आणि केंद्रामध्ये सरकार एकत्र चालवायचं असल्यामुळे आता शिवसेना बीजेपीने सरळ एकत्र यावं ह्याला गे बरोबर त्याला गे बरोबर हे अनसायंटिफिक होईल आणि जी चूक दो म्हणजे कोणाची चूक असं कधी काढता येत नसतं कारण टाळी कधी हाताने वाजत नाही निवडणूक पूर्व जागा वाटपावरून काय तात्विक मतभेद नाही झाले जागा वाटपावरून तुटलेली युती जी आहे ती युती पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा येण्याचा एक, एक मोठा योग आलेला आहे कारण दोघांनाही तीस तीस जागा कमी पडतायत या कोणाकडून तरी उचण्या घेण्यापेक्षा बरं ना शिवसेना काँग्रेसची मदत घेऊ शकत ना बीजेपी काँग्रेसची मदत घेऊ शकत मग याचे दोन गे त्याचे चार गे असं करण्यात आता जागा वाटपावरून युती तुटली असं म्हणता परंतु आतापर्यंत तर आम्ही असं समजत होतो आपल्या सगळ्यांच्या वक्तव्यावरून की युती ही केवळ पारदर्शी कारभाराच्या अपेक्षेमुळं तुटलेली आहे शेवटी पारद पारदर्शी कारभार हा मुद्दा नेहमीच राहिलेला आहे परंतु शेवटी आपल्याला हे माहितीच आहे की भारतीय जनता पार्टीने एकशे चौदा जागा मागितल्या शिवसेनेने साठ जागा ऑफर केल्या यातला डिफरन्स इतका मोठा होता आणि त्याच्यावर काही चर्चा होऊन थोडे पुढे सरकत जाण्याच्या आधीच मान्य उद्धवजीने डिक्लेअर केलं की बा आम्ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठे युती करणार नाही तिथे विषय संपला त्यामुळे जरी युती झाली असती तरीसुद्धा पारदर्शकता पारदर्शक कारभार पारदर्शक ट्रान्सपरन्सी हा विषय आलाच असता आणि तो आता एकत्र आल्यानंतर सुद्धा येईलच जसं पदांचं वाटप याचा नीट फॉर्म्युला ठरवावा लागेल तसंच याचा अजेंडा काय मुंबई कशी चालवायची आहे त्याची कार्यपद्धती कशी राहणार दोघांचे एक प्रमुख कार्यकर्त्यांची एखादी एखादी स्टेअरिंग कमिटी करता येईल का की ज्या स्टेअरिंग कमिटी पुढे मेजर विषय जातील जे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर आपण केलं की तीन लाखापेक्षा वरचं प्रत्येक टेंडर ही टेंडर करून टाकलं वीस वीस टक्केने बिलो टेंडर येत आहेत राज्याचा खूप पैसा आपण वाचवतो आज परमोला मुंबईमध्ये राहायला पाहिजे असा आधी आग्रह होता एकत्र आल्यानंतर तो आग्रह जास्त राहील बीड मध्ये कुठलाही चांगला कार्यकर्ता अशा प्रकारच्या अपयशाचं ज्याला आपण की डिस्क्रेडिट हे स्वतःवर घेत असतो तसं पंकजा घेतलेलं आहे पण आमची सगळ्यांची तिला विनंती आहे की अशा प्रकारच्या एखाद्या अपयशाने खचून जाऊन एकूण जी घोडदौड चाललेली आहे ती घोडदौड थांबवणे बरोबर होणार नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची तू मुलगी आहेस गोपीनाथराव मुंडे कधी पराभवाला घाबरले नाही आहेत सरत त्यांनी सामना केला सतत त्याने सामना केला आणि कधी खाली कधी वर कधी खाली कधी वर पण कधी हरले नाहीत ते आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे एखादी घटना घडल्यानंतर काही काळ त्या भावनेच्या भरात माणूस असतो आणि नंतर तो व्यावहारिक विचार करतो तसं पंकजा तरी करतील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्यांना स्वर्गामधून हा आदेश देतील की तुला असं करायला परवानगी नाही आणखीन एक अत्यंत महत्वाचा म्हणजे लातूर मधला विजय विलासराव देशमुखांच्या गडीला एक प्रकारे आपण सुरुंग लावलात आणि तिकडे संभाजीराव दिलंगेकर पाटील हा एक आश्वासक चेहरा आक्रमक चेहरा मराठवाड्याला आता मिळाला आहे म्हणजेच एक प्रकारे धनंजय मुंडे यांना जर पंकजा मुंडे उत्तर देऊ शकत नसतील शक्तिशाली पडू उपयोग त्यांच्या समोरासमोर येऊ शकत नसतील तर आता यापुढची लढाई मुंडे आणि निलंगेकर अशी म्हणायची का नाही नाही लढाई जी आहे धनंजय मुंडेंशी ती पंकजाताई आणि निलंगेकर कंबाईन लढतील एका निवडणुकीतल्या थोड्याशा अपयशामुळे इतकी काही वेळ आलेली नाही की पंकजादाईंचं नेतृत्व संपलं पंकजा ताईच आमचं नेतृत्व करणार आणि ह्या नेतृत्वाला संभाजीराव पाटील निलंगेकरांची एक चांगली साथ मिळेल मराठवाड्यामध्ये तिकडे रावसाहेब दानवे बबनराव लोणीकर इकडे संभाजी पाटील निरंगेकर इकडे पंकजा ताई असं म्हणून मराठवाड्यामध्ये थोडे जे आम्ही वीक आहोत ती उणी आम्ही आगामी काळात कर भरून काढणार मुंबईमध्ये आत्ताच एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आणि ती म्हणजे सचिन अहिर मुंबई प्रदेश एन सी पीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी असं स्पष्टपणे जाहीर केलं आहे पण द्यायचं याचा याची संदिग्धता त्यांनी वाढवलेली आहे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कुणाला हे अजून त्यांनी स्पष्ट केलेली आहे विधानसभा निवडणुकांनंतर मात्र त्यांनी स्थैर्याची मागणी करत आपला पाठिंबा कुणाकडे आहे अशा प्रकारची सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून झालेली होती याही वेळी अशाच प्रकारची विधानं समोर येत आहेत काय सांगाल चंद्रकांत दादा त्यांचे आहेत सगळे मिळून नऊ ते नऊ जण घेऊन कोणाला फायदा होणार आहे त्यामुळे त्यांनी निर्णय करावा शरद पवारांना विचारून करावा अजित पवारांना विचारून करावा त्यांचं त्यांनी काय करायचं ते करावं माझं पुन्हा पुन्हा म्हणणं असं आहे की मी तुम्हालाही विनंती करतो तुमच्या माध्यमातून तुम सगळ्या नेत्यांना विनंती करतो की आता कुठलीही अनसायंटिफिक युती करण्याच्या फंदात न पडता कोणाचे नेमके किती जास्त आले हे घेऊन बसा त्याच्यावर पदांचा फॉर्म्युला ठरवा मग तो वाटपाचाही असू शकतो तो वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या फॉर्म्युलाचा असू शकतो आणि त्यामुळे तिकडे शरद पवारांकडून न घेणं वगैरेचा विषय येतच नाही त्यामुळे सचिन अयरने जसं काही नव्वद आले आहेत आणि आता मी कोणाला द्यायचं जरा शरद पवारशी बोलून ठरवतो असं म्हणतायत ह्याला काय अर्थ नाही दादा सगळे आपल्यासारखा सरळ राजकारणाचा सरळ विचार करतात असं नाही काही जण आपल्या पक्षात अजूनही जोडतोड की नीतीच्या मागे लागलेले आहेत अपक्षांचा सहाय्य घ्यायचा प्रयत्न करतायत तिकडे शिवसेना मनसेच्या संपर्कात आहेत म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारला की आपण जे म्हणत आहेत की सर्वांनी सर्व प्रयत्न बाजूला ठेवावेत आणि एकमेकांच्या बरोबर सगळं विसरून एकत्र यावं मग आता सवाल आहे याच्याकरता अटी काय असतील शर्ती काय असतील आणि पुढाकार कोण घेणार आपल्या इथून आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांना पाठवून पुन्हा युतीची बोलणी करणार का नाही मान्य मुख्यमंत्री महोदय ह्या सगळ्याचा निर्णय घेतील मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजी मुळात चांगले मित्र आहेत जागा वाटपामुळे युती तुटली दोन वेगळ्या निवडणुका लढवत असताना ते, ते युद्ध असतं ते युद्ध म्हणून लढताना काही एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाला असतील म्हणून त्यांच्यातली युती त्यांच्यातली मैत्री काही संपलेली नाही त्यामुळे ते दोघे सक्षम आहेत एकमेकाला भेटायला एकमेकाशी बोलायला आणि त्या भेटीतून बोलण्यातून खरं म्हणजे फॉर्म्युले समोर येत राहतील पण भारतीय जनता पार्टी शिवसेना ह्याने एकत्र येऊनच काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत मी जेव्हा उद्धवजींची मुलाखत घेतलेली होती तेव्हा त्यांनी स्पष्टपणे दोन गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त केली होती ते म्हणजे मुंबईचं पाटणा होणार या वक्तव्याबद्दल आपण कधीही माफ करू शकणार नाही ही मराठी माणसाशी केलेली केले बेईमानी आहे अशा स्वरूपाचे उद्गार त्यांनी काढलेले होते तुम्हाला वाटतं की हे सगळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विसरतील उद्धव ठाकरे उद्धवजी ठाकरे काय किंवा आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय काय ही सगळी मोठ्या मनाची माणसं आहेत देश आणि बा राज्य याच्या विकासासाठी हे सगळे विसरतील आणि एकत्र येऊन काम करतील जास्तीत जास्त एकत्र येऊन एक पाच दहा मिनटं जुन्या गोष्टींची आठवण काढतील की असं तू म्हणायला नको होता असं मी म्हणायला नको होतो एकमेकाला सॉरी म्हणतील आणि पुढे राज्याच्या विकास मी तुम्हाला असं म्हणतो की जवळजवळ दो दोन दो दो वर्ष आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक नाही आहे त्या काळामध्ये जर या युतीमुळे महाराष्ट्रातल्या अशा सलग जिल्हा परिषद आणि महानगरपालिका आल्या केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे खूप सामान्य माणसाच्या विकासाची कामं करता येतील याचा लोकसभेला प्रचंड फायदा होईल आणि त्यामुळे कोण काय कोणाला म्हणाला याच्यामध्ये हे फार अडकतील असं मला वाटत नाही या यशानंतर आत्ता आपल्या मंत्रिमंडळामध्ये काही खांदेपालट होतील काही विस्तार होतील काही महामंडळांच्या नेमणुका राहिलेल्या आहेत त्या त्या काही बदलल्या जातील कारण अनेकांनी घवघवी त्याचं यश मिळवलंय त्यांना मंत्रिपदाची आस असणार त्यांना तसंच लटकवत ठेवणार का त्यांना मंत्रिपद बहाल करणार हा पूर्णपणे अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आहे फक्त महामंडळांच्या बाबतीत मी नक्की सांगू शकतो की खूप काळ रेंगाळलं आणि आता सगळी महामंडळं नजीकच्या महिन्या दोन महिन्यामध्ये शिवसेनेची कोणती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोणती आणि राजसभाची कोणती बीजेपीची कोणती असं क्लिअर होऊन महामंडळं ही वेगाने घोषित होतील पण मंत्रिमंडळाचा विस्तार मंत्रिमंडळातला बदल हा पूर्णपणे अधिकार माननीय मुख्यमंत्री मोदयाचा आहे चंद्रकांत दादा एक शेवटचा प्रश्न आपल्याला मागच्या वेळेला मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते काँग्रेस आणि एस एन सी पी आघाडी करून एकत्र लढले होते आत्ता यावेळेला शिवसेना आणि भाजप युती तोडून काडीमोड घेऊन वेगवेगळे लढले आणि दोघांच्याही संख्येत वाढ झालेली आहे काँग्रेस आणि एन सी पी दोघं वेगळे लढले आणि दोघांच्याही संख्येत घट झालेली आहे त्यामुळे तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी काम करताना दिसते भांडा पण आपल्याला संख्या वाढवा भांडा पण संख्या वाढवा सहयोगी पक्षाला विरोध करा आणि दोघंही मोठे व्हा दिस सीम्स टू बी वर्किंग नाही नाही मला असं वाटतं की अतिशय मनापासून एकत्र काम करण्याची इच्छा असताना सुद्धा जागा वाटपावरून ही युती तुटली युती तोडणं ही काही स्ट्रॅटेजी वगैरे नव्हती पण माझं असं म्हणणं आहे की हे एकत्र येऊन काम केलं असतं तर निवडणूकच शिल्लगराच राहिली आणि त्यामुळे अशी स्ट्रॅटेजी असूच शकत नाही की वेगवेगळ्या लढून जागा वाढवा एकत्र एक लढून जागा जास्त वाढू शकता तुम्ही बघा सगळं समोर चित्र आणलं तर मुंबई मुंबईच्या जागा दोन्ही दोन्हीमुळे आता समजा चौऱ्याऐंशी आणि भाजपच्या ब्याऐंशी झाल्या माझ्या माहितीप्रमाणे अतुल शहाचा टॉस भाजपने जिंकला तर जवळजवळ दोन दोनशेपर्यंत दो, 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 दो दो दो, दो जातो तर दोनशेपर्यंत जाणं जे आहे ते दोनशे क्रॉस केलं असता आणि त्यामुळे वेगवेगळ्या लढण्यातून जास्त जागा मिळणार नाहीत उलट एकत्र जागा लढण्यातून मिळतील आम्ही कोल्हापूर कोल्हापूरपूर्त हे नक्की म्हणतो की आत्ता आम्ही जे सत्तावीस पर्यंत बसलेल्या शिवसेना दहापर्यंत म्हणजे आत्ता आम्ही दोघे म्हणून सरकार करू शकतो पण एकत्र लढलो असतो तर आमच्या चाळीस बेचाळीसच्यावर जागा गेल्या असतात आणि त्यामुळे एकत्र लढण्याला पर्याय नाही वेगळं लढण्याची स्ट्रॅटेजी असूच शकत नाही दादा अगदी शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी देखील घवघावीत यश या महानगरपालिकेत संपादन केले त्यांचीही संख्या अनेक ठिकाणी वाढलेली आहे ठाण्यामध्ये तर ते स्वळावर सत्ता स्थापन करतील अशा स्वरूपाची परिस्थिती आहे इतर एक दोन ठिकाणी कदाचित आपल्याला त्यांची भरत लागू शकते विशेषतः सोलापूर सारख्या ठिकाणी आपण स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांचं अभिनंदन करणार का अगदी इमिजिएट त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करणार त्यांचा फोन लागला नाही तर त्यांना लगेच एस एम एस तरी करणार मनापासून त्यांचं अभिनंदन करणार आणि इच्छा व्यक्त करणार की ही कटुता संपून पुन्हा एकदा आपण एकत्र काम केलं पाहिजे बेचाळीस वर्षापूर्वी शोले नावाचा एक चित्रपट आला होता आणि त्यात गाणं होतं हे दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ न छोडेंगे आज एकमेकांशी कळून भांडल्यानंतर पुन्हा त्या चित्रपटाची आठवण होती आहे त्याचं स्क्रिप्ट पूर्वी सलीम जावेदनी लिहिलं होतं आता याचं नवीन स्क्रिप्ट तुम्ही आणि सुधीर मुनगंटीवार म्हणून लिहित आहेत कारण त्यांनी देखील अशाच प्रकारचं विधान केलं की आम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी देखील आत्ता आपली ही चर्चा चालू असताना विधान असं केलेलं आहे की कोअर कमिटी काय तो निर्णय घेईल एक प्रकारे शिवसेना आणि भाजप यांच्यामधली कटुता संपून टेलिफोन लाईन्स येव्हाना चालू देखील चालू झालेल्या असतील दादा या चर्चेबद्दल धन्यवाद जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे